ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर आज सकाळी पहाटे 5:30 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. 1 एप्रिल रोजी होंडा सिटी कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. यात रिक्षेतील एकाचा मृत्यू झाला असून कार चालक फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक ही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात रिक्षेतील एकाचा मृत्यू झाला आहे, त्याचे नाव समजू शकलेले नाही. यातील कार चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर आज सकाळी 5:30 वाजता भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे, त्याचे नाव समजू शकलेले नाही. 1 एप्रिल रोजी होंडा सिटी कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. यात रिक्षेतील एकाचा मृत्यू झाला आहे.